नमस्कार, मी आकाश. तुम्ही बघताय इन्फोवारी. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला होता. या मतदारसंघात काँग्रेसचे माणिकराव गावित यांनी सलग 9 वेळा विजय प्राप्त केला. 2014 साली आलेल्या मोदी लाटेत काँग्रेसचा हा बालेकिल्ला ढासळला आणि भाजपच्या हिना गावित विजयी झाल्या. हिना गावितांचे वडील डॉक्टर विजयकुमार गावित यांचे संघटन आणि भाजपची लाट यामुळे जवळपास 1,00,000 मतांचा लीड घेत हिना गावित विजयी झाल्या. 2019 ला काँग्रेसने 60 टर्म आमदार असणारे KC पाडवी यांना उमेदवारी दिली. KC पाडवी विद्यार्थी चळवळीतून आलेले नेतृत्व, त्यांनी हिना गावितांना कडवी झुंज दिली. मात्र त्यांचा देखील 95,000 पराभव झाला. त्यांचा पराभव होण्यात महत्त्वाचा वाटा उचलला तो नंदुरबार आणि शिरपूर या 2 तालुक्यांनी. यावेळी काँग्रेसने KC पाडवी यांचे उच्च न्यायालयात वकील असणारे सुपुत्र गोवाल पाडवी यांना रिंगणात उतरवले आहे. गोवाल यांनी आजवर आदिवासींच्या हक्कांसाठी उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात मोठा लढा दिला आहे. तुम्ही बदल घडवा, मी जिल्हा घडवतो, अशी घोषणा देत ते निवडणुकीत उतरले आहेत. सुरुवातीला नवखे गोवाल हिना गावितांसमोर काय टिकतील असे म्हटले गेले. मात्र अवघ्या 1 आठवड्यात गोवाल पाडवी यांनी मुसंडी मारत वारे फिरवले आहे. कारण सोशल मीडियावर ठिकठिकाणी घेतले गेलेले पोल्स, ठिकठिकाणच्या कमेंट्स वाचल्या तर तरुणाई गोवाल पाडवींसोबत उभी आहे असंच दिसून येत आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमने देखील कोण ॲडव्होकेट गोवाल पाडवी असा ट्रेंड चालवत त्यांच्या कर्तृत्वाची ओळख मतदारसंघाला करून दिली. हिना गावित यांच्याबद्दल 6 च्या 6 तालुक्यात मित्रपक्षात आणि स्वपक्षात सुद्धा भरपूर नाराजी आहे. या नाराजीचा त्यांना फटका बसू शकतो. मित्रपक्षांचे नेते जरी युतीधर्म म्हणून सोबत असले तरी कार्यकर्ते मात्र उघड विरोधात आहेत. या विरोधाचा किती परिणाम होतो हे येणारा काळच सांगेल. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची प्रतिमा गेम चेंजर अशीच आहे. कारण त्यांचे प्रत्येक तालुक्यात काही हजारांवर कार्यकर्ते आहेत. चंदू भैया जिथे आम्ही तिथे हीच भूमिका त्यांचे कार्यकर्ते घेतात. अशात चंद्रकांत रघुवंशी यांनी थेट आपण हिना गावितांचा प्रचार करणार नाही ही भूमिका घेतली आहे. या भूमिकेचा मोठा फटका गावितांना बसू शकतो. एकंदरीत हिना गावितांची यंदा संसदेची वाट बिकट आहे एवढे निश्चित. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.